अकोले तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या भारत बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळाला. व्यापारी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी हा बंद पाळला. अकोले तालुक्यात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकाला शेतकरी आणि व्यापारी वर्गाचा भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकाला विरोध म्हणून आज राज्यातील शेतकऱ्यांनी भारत बंदचा आवाज दिला आहे. आजचा भारत बंदच्या आंदोलनाला सर्व शेतकरी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. अकोले तालुक्यातील सर्व शेतकरी व्यापारी छोटे मोठे दुकानदार आणि सकाळपासूनच सर्व बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. शेतकरी आंदोलनाला उत्कृष्ट असा प्रतिसाद देण्यात आला. केंद्र सरकारनं मंजूर केलेला विधेयकाविना चर्चेचे मंजूर झाले असून त्यातील सर्व बाबी शेतकऱ्यांच्या जाचक आहेत. हे विधेयक तात्काळ रद्द करावं अशी मागणी अकोले तालुक्यातील युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुरेश नवले यांच्याकडनं करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि देश पातळीवरच्या सर्व शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोले शहर पूर्णतः कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे. शेतकरी विरोधी धोरण घेऊन केंद्र शासनाने या ठिकाणी शेतकरी द्रोही भूमिका घेतली, त्याच्या विरोधात अकोलेकर संपूर्ण शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणाने उभा राहिला आहे. आज बंदच्या पार्श्वभूमीवरती ती सर्व लक्षात आलेलं आहे. काही समाजकंटक आणि काही विघ्नसंतोषी मंडळींनी आणि भाजपच्या काही मंडळींनी या ठिकाणी मोठ्या स्वरूपात प्रयत्न केला, तरी एकाही व्यापाऱ्याने त्या या ठिकाणी अकोले शहर बंद न करण्याची भूमिका घेतली नाही आणि कडकडीत बंद या ठिकाणी पुकारला आहे. त्याबद्दल मी सर्व अकोले शहरवासियांचं आणि तमाम व्यापाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आभार मानतो. प्रतिनिधी सतीश फाफळे, न्यूज टुडे 24, अकोले. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.